नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलेलो पुणे येथील पार्वती हिल, जे की एक टूरिस्ट प्लेस म्हटलं तरी चालेल, तर इथं आलेलो आहे. आणि ॲक्च्युली मी 5 वर्ष झालं या एरियात राहत होतो, पण या ठिकाणी मी अजून व्हिजिट केलेलं नाही, तर फर्स्ट टाईम आलो आहे. मला माहीत नाही की नेमकं काय सिच्युएशन आहे आणि नेमकं कसं आहे. टेम्पल आहे एवढं माहीत आहे, पण नेमकं कसं आहे ते म्हटलं तर चला मग बघूया. मी आता पार्वती पाहताय जो आहे, तर त्याच्या अपोजिट साईडला चाललेलो आहे, कारण की इथं ऑलरेडी 4 ते 5 मंदिरं आहेत जी की मी पाहिलेली आहेत. आता साधी सिम्पल मंदिर आहे, पण जर बघायचा व्ह्यू जर म्हटला तर तो बॅक साईडला आहे, असं मी एका लोकलच्या व्यक्तीला आत्ता विचारलं. आणि पार्वती पायथ्याच्या बॅक साईडला चाललेलो आहे. चला मग बघूया पार्वती पायथ्याने बॅक साईडला काय. समोर जे दिसत आहे तो पुण्याचा बॅक साईड, पार्वती पायथ्याचा जो बॅकचा साईड आहे, जो की कोथरूडचा रोड आहे. कोथरूड किंवा कोथरूड सेवर रोड हा एरिया तुम्ही बॅक साईडने बघू शकता, जो पुण्याचा एक सुंदर व्ह्यू बघू शकतो, जो की तुम्ही इथे बघू शकता. आणि काय पाहण्यासारखं काही काही तर मी आत्ता पार्वती हिल जे आहे त्याच्या बॅक साईडला आहे, आणि तुम्ही बॅक साईडनं पुणे बघू शकता. मी पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळं मी पण तुम्हाला ही इन्फॉर्मेशन देतो. तर इथून जाण्यासाठी रोड आहे, मला माहीत नाही हा रोड कुठे जातो, पण पाहण्यासाठी आपण जाऊ शकतो. इथे मंदिराची भिंत आहे, बॅक साईडला मंदिर आहे, कारण इथे 4-5 मंदिर आहे मी तुम्हाला बोललो. तर त्यातल्या एक मंदिरची आउटसाईडची भिंत आहे जी की खूप ओल्ड म्हणू शकतो. आणि पार्वती पायथ्याला मी फ्रंट साईडने चढलो आणि बॅक साईडने
रोड आहे जो की इथे फुटपाथ आहे. या फुटपाथावरून मी चाललेलो आहे आणि हा उतरण्यासाठी सेकंड रोड आहे. रोड छोटंच आहे, सुंदर आहे आणि बाजूला इथून पुणे दिसतं. या साईडला इथे मंदिर आहेत, तुम्ही बघू शकता. तर चला बघूया आणि काय पाहण्यासाठी पार्वती पायथ्यावर. तर पार्वती पायथा हा स्वारगेटपासून नियरली 2 किलोमीटरवर आहे आणि मॉर्निंगला इथं बरेच लोक व्यायाम करण्यासाठी येतात. तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता. पुण्याला आला असेल आणि तुमच्याकडे वेळ असेल 1-1.5-2 तास तर तुम्ही डेफिनेटली या प्लेसला व्हिजिट करू शकता. आणि प्लेस तसं म्हटलं तरी खूप असं मोठं नाही आहे, बट जस्ट ओके. मॉर्निंगला इथे बरेच लोक वर्कआउट व्यायाम करण्यासाठी येतात. रियालिटीमध्ये अलाउड नाही आहे. तुम्ही तिथं भिंतीच्या पाठीवर बघितलं असेल, देवळाच्या भिंतीवर बघितलं असेल की या ठिकाणी व्यायाम करण्यास अलाउड नाही किंवा फोटो काढण्यास अलाउड नाही. पण हे बऱ्याच ठिकाणी होत असतं. आता ज्याच्या त्याची प्रत्येक जी आहे, या ठिकाणी छोटं कुत्र्याचं पिल्लू आहे की जे मला बघून भिलान पळून गेलेलं आहे. तर बघू आणि नेमकं काय बघण्यासाठी आहे इथं. चला तर फायनली आपला हा जो पार्वती हिल आहे तर हे बघून झालेलं आहे. तर मी म्हटलं बॅक साईडने रस्ता आहे, तर मी चुकीचा होतो कारण की बॅक साईडला इथे कोणताही रस्ता नाही. येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकच रोड आहे. तर मला वाटलं बॅक साईडने एका कपल म्हणू शकतो. कपलनी मला सांगितलं की बॅक साईडने जाण्यासाठी रोड आहे. तर मी आलो तर फिरून मेन रोडवर, मेन जिथून मी एंट्री केलो त्याच ठिकाणी पुन्हा मी आलेलो आहे. तर इथे बॅक जाण्यासाठी असा स्पेसिफिक काय कोणता रोड नाही. आणि हो, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मॉर्निंग वॉकला इथे खूप लोक येत आले असतात कारण की सकाळ आता जवळपास 10 वाजले आहेत, त्यामुळे लोक कमी आहेत. पण मॉर्निंग वॉकला इथे खूप लोक येतात. तर तुम्ही डेफिनेटली या प्लेसला व्हिजिट करा. खूप सुंदर नाही म्हणता येणार पण या चांगलं आहे. तुम्ही इथे आपला महत्त्वाचा चांगला टाईम इथे स्पेंड करू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. तुमचा दिवस शुभ राहू.